फार्मग्रोच्या या व्हिडिओमध्ये मी पंकज परदेशी आपलं सर्वांचे स्वागत करतो। तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की फार्मग्रो ॲप आपल्या फोनमध्ये कशा प्रकारे इन्स्टॉल करावे आणि त्याचा वापर कशा प्रकारे करावा। तर आता त्यासाठी स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्यात पहिले आपल्याकडे एक अँड्रॉइड फोन असणं गरजेचं आहे। तर आता अँड्रॉइड फोनमध्ये कुठलंही ॲप डाउनलोड करण्यासाठी आपण प्ले स्टोअरचा वापर करत असतो, तर फार्मग्रो ॲप सुद्धा त्या प्ले स्टोअरवरच अवेलेबल आहे। त्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जायचंय। प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर FARMGROW अशी स्पेलिंग टाईप करून ते सर्च करायचं। तर सर्च केल्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनला आपल्याला या स्क्रीनवर बघायला मिळेल की फार्मग्रो ॲप इन्स्टॉल करण्यासाठी अवेलेबल आहे। तिथे जाऊन ते ॲप इन्स्टॉल करण्यासाठी प्रोसिजर करायची। तर त्यामध्ये तुम्हाला ॲपचे स्क्रीनशॉट्स, ॲपबद्दलचे लिहिलेले प्रिव्ह्यूज, त्याचे रेटिंग सगळी तिथे माहिती आहे। या प्रकारे फार्मग्रो ॲप इन्स्टॉल होत आहे। आता हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर परत आपण आपल्या मेन स्क्रीनवर जाऊन जिथे सगळे ॲप्स डाउनलोड होतात तिथे जायचंय। तिथे तुम्हाला फार्मग्रो ॲप डाउनलोड झालेलं दिसेल, तर त्याच्यावर क्लिक करायचंय। आता हे ॲप चालण्यासाठी सुद्धा इंटरनेट चालू असणं गरजेचं आहे। तर या प्रकारे ॲपची स्क्रीन तुम्हाला दिसेल। तर या ॲपमध्ये जाण्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड असणं गरजेचं आहे। आता समजा तुम्ही पहिल्यांदा हे ॲप डाउनलोड केलं तर तुमच्याकडे जर युजरनेम आणि पासवर्ड नसेल तर लॉग इन बटनाच्या खाली तुम्हाला रिक्वेस्ट न्यू अकाउंट हियर असं ऑप्शन दिसेल, त्या अकाउंट तिथे आपण क्लिक करायचं आहे। तर या प्रकारे तुम्हाला एक फॉर्म तिथे स्क्रीनवर जनरेट होईल। या फॉर्ममध्ये तुमचं पूर्ण नाव, गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, तुम्ही कुठून आहात, महाराष्ट्र, गुजरात, ते सगळं, त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून ते सबमिट करायचं आहे। ते सबमिट केल्यानंतर तुमची पूर्ण माहिती आमच्याकडे येते आणि पुढच्या 48 तासात आम्ही तुमच्यासाठी एक युनिक युजरनेम आणि पासवर्ड तयार करून तुमच्यापर्यंत पोच करतो। आता ते आपण एक ऑप्शन टाकून बघूया। आदित्य एकबोटे आमचे एक फार्मर आहेत। या प्रकारे आता आपण लॉग इन करूया। तर लॉग इन झाल्यानंतर या प्रकारे ॲप दिसतंय। त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन प्लान्स, म्हणजे तुम्हाला जर शेड्यूल हवं आहे सॉइल ॲप्लिकेशन आणि स्प्रे ॲप्लिकेशनसाठी, तर त्यासाठी हे असे सगळे पेड ऑप्शन्स आहेत, ते सगळे तुम्हाला डिटेलमध्ये वाचायला मिळतील। आता समजा आपण शेड्यूल घेतलंय, जसं या आदित्य सरांकडे शेड्यूल अवेलेबल आहे, तर ते राईट साईडच्या वरच्या बाजूला ऑप्शनमध्ये जाऊन फार्मरवर क्लिक करायचंय। फार्मरवर क्लिक केल्यानंतर 2 ऑप्शन्स येतात, व्ह्यू शेड्यूल आणि नो प्रोडक्ट्स हियर। आता व्ह्यू शेड्यूलमध्ये पहिले आपण जाऊया। व्ह्यू शेड्यूलमध्ये ऍक्च्युअल ह्या फार्मग्रोच्या टीमने दिलेलं शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारे। आता यांचं क्रॉप आहे रोज, प्लॉट नंबर 1, आणि टाईप ऑफ ऍप्लिकेशन तुम्हाला सॉइल ऍप्लिकेशन म्हणजे ड्रीपद्वारे दिलेलं बघायचं आहे की स्प्रे बघायचं आहे, तर आपण पहिले ड्रीपद्वारे दिलेलं सॉइल ऍप्लिकेशन बघूया। तर आता जून 15 पासून यांचं शेड्यूल चालू आहे। तर या प्रकारे हे सगळं त्यांना त्यांच्या एरिया वाईज त्यांना सगळं रिकमेंडेशन केलेलं आहे। जसं 17 सप्टेंबरला बी टँक आहे, बी टँकमध्ये मॅग्नेशियम सल्फेट आहे, 0134 आहे, 0150 आहे। 15 सप्टेंबरला विटाग्रो मायक्रोफॉस PSB अपटेक आहे। या प्रकारे तुम्ही सॉइल ऍप्लिकेशन्स बघू शकतात। आता आपण स्प्रे ऍप्लिकेशन बघूया। तर स्प्रे ऍप्लिकेशनमध्ये पण गरजेनुसार स्प्रे रिकमेंड केलेले इथे तुम्हाला बघायला मिळतात। 24 तारखेला डेंटा सुडरचा स्प्रे आहे, त्याच्यानंतर ट्रेसर मेलिडिओचा 11 तारखेला आहे। या प्रकारे असे हे पूर्ण शेवटपर्यंत सगळं शेड्यूल पाहायला मिळते। आता या ॲपमध्ये एक सगळ्यांपेक्षा वेगळं हे आहे की आता हे सगळे प्रोडक्ट्स तर आपल्याला रिकमेंड सगळे झालेले आहेत, पण आता हे प्रोडक्ट्स नेमकं कुठल्या कंपनीचे आहे, त्याच्यामधला कंटेंट कुठला आहे आणि त्याचा कुठल्या किडीवर किंवा कुठल्या रोगावर काम करतंय, ही सगळी माहिती आपल्याला स्वतःला माहीत नसते। आपण फक्त एक चिठ्ठी येते आणि त्याचा वापर करत असतो। तर या शेड्यूलमध्ये जे काही रिकमेंड केलेलं आहे ते नो प्रोडक्ट्स हियरवर तुम्ही जर ऑप्शनमध्ये गेले तर तुम्हाला गरजेनुसार जे काही रिकमेंड केलेलं आहे त्याचे पूर्ण डिटेल्स पाहायला मिळतील। जसं 22 जे रिकमेंड केलं आहे ते क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आहे, त्याच्यात कार्बेंडिझम आहे 50% WPT, ते पावडर मिल्डीवर चालतंय। असं सगळे जसे तुम्ही पुढे सगळं बघाल, जसं कॉन्टॅप रिकमेंड केलंय त्याच्यात हेक्झाकॉनलेज आहे,
पाउडरी मिल्ड्यू डाउनी मिल्ड्यू साठी चालते, डर क्रॉपलँड बायोसायन्सेसचा आहे, ऑर्गेनिक आहे, थ्रिप्स रेड माइट व्हाइट फ्लाय, म्हणजे असे जे काही प्रोडक्ट रिकमेंड केले आहे तर ते सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचे डिटेल्स सगळे बघायला मिळतील. मग ते खतं असू द्या, कीटकनाशक असू द्या, बुरशीनाशक असू द्या. जसं रॉयल फ्लश ॲग्रोफिनिसच आहे आपण सगळ्यांना माहितच आहे, त्याच्यात ऑर्गॅनिक पोटॅश कॅलिफॉस नावाचा घटक आहे, बर्ड साईज फ्लॉवर सेटिंग फ्लॉवरिंगसाठी चालते. हे अशा सगळ्या पूर्ण कॉलममध्ये तुम्हाला प्रोडक्ट नेम, कंपनी नेम, ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आणि त्याचे युजेस सगळे पाहायला मिळतात. तर यामुळे होतं काय की आपलं एज्युकेशन आणि आपलं लर्निंग त्या प्रोडक्ट्सबद्दल होऊन जातं. म्हणजे उद्या चालून जर तुम्हाला कुठल्या एखाद्या पर्सनल कुठे रिकमेंड करायचं आहे किंवा तुम्हाला वापरायचं जरी असेल स्वतःच्या कुठल्या पिकावर, तर तुम्ही या लिस्टमधनं हे सगळं तुमच्याकडे बघू शकता. तर यानंतर परत होमला आपण जाऊया. आता यामध्ये अजून एक आहे की आमची टीम किंवा फार्मग्रो ग्रुपमधील सर्व जे काही टीम मेंबर्स आहेत तर हे काही ब्लॉग्स लिहित असतात, म्हणजे काही माहिती लिहित असतात, ह्या आर्टिकल लिहित असतात. त्या आर्टिकल्समध्ये हे तुम्हाला सगळं वाचायला मिळेल. जसं आता हे रिसेंटली सप्टेंबरमध्ये लिहिलेलं आर्टिकल आहे की भाजीपाला पिकातील फुलगळ फळगळीचे कारणे, फ्लावर और फ्रूट ड्रॉप प्रॉब्लेम्स इन व्हेजिटेबल्स. आता त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे पूर्णपणे ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही गुगलचा वापर करून हे सगळं पूर्णपणे वाचू शकतात. जसं फुलगळगळीची कारणे, तापमानातील फरक, कमकुवत परागीभवन, आर्द्रता आणि परागीभवन यांचा संबंध, कमी आणि अतिरिक्त नायट्रोजन, हे सगळे असे हे आर्टिकल्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर थोडं खाली गेल्यानंतर फोटो गॅलरीज अवेलेबल आहे. तर फोटोजमध्ये आम्ही जे प्रॅक्टिकली फील्डवर असतो, जे काही कमतरता आहेत अन्नद्रव्यांच्या किंवा जे काही रोगराई आहेत, कीड आहेत, त्याचे फोटोज काढून आम्ही कंटिन्यू याच्यावर टाकत आहोत. म्हणजे जसं ऍप जुनं होत जाणार आहे तेवढा याच्यातला डाटा वाढत जाणार आहे. आता पहिला ऑप्शन आपण मध्ये बघूया, टोमॅटो अर्ली ब्लाइट, टोमॅटोवरील सुरुवातीचा करपा. आता याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती आणि तो फोटो, म्हणजे आता हे जर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला बघायला मिळालं की एक नागळीचा पहिले डाग होता आणि त्याच्यावरनं अल्टरनेटिव्ह पॅथोजनने सुरुवात करून अर्ली ब्लाइटची सुरुवात झाली. मग आता हा हे झाडाचं पान फोटोमधलं तुम्ही तुमच्या प्लॉटमधल्या झाडाशी कम्पेअर करून कुठला रोग आहे नाही आहे ते सगळं बघून तुम्ही त्याचा वापर करू शकता. असे सगळे फोटोज आहेत रोज फार्मिंगच्या फोल्डरमध्ये, बेड कसं बनवावं, लागवड कशी करावी, बर्ड कुठल्या साईडला असावे, पाणी कसं असावं, बेंडिंग कशी असावी, म्हणजे हे प्रत्येक क्रॉप जे जे आम्ही ज्याच्यात काम करतोय ते सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळेल. ढोबळीतील व्हायरस, आता यामध्ये पहिल्या फोटोजमध्ये नर्सरीमधून आलेली व्हायरसची लागण, या प्रकारे पिंचिंग नंतर पण व्हायरस आहे नंतर पुढच्या स्टेजला, या प्रकारे याचा ओळख करून त्या तुम्ही गरजेनुसार त्याचा वापर करू शकतात. यामध्ये टोमॅटोमधील फेरसची डेफिशियन्सी ती कशी ओळखावी, झिंकची कशी ओळखावी, हे सगळं असं हे ॲक्च्युअल रिअल आमच्या प्लॉटमधील फोटोज जे काही आम्ही फील्ड करत असतो हे सगळे याच्यात आम्ही अपलोड करणार आहोत. त्यानंतर ढोबीचं रोप कसं निवडावं, म्हणजे अगदी रोप बनवण्यापासून तुम्ही जर त्याची काळजी घेतली आणि कुठलं रोप लावलं पाहिजे, कुठलं रोप लावलं नाही पाहिजे, हे सगळं या ॲपमधनं जर तुम्ही माहिती घेतली तर तुम्हाला पुढच्या का अडचणींमधनं तुम्ही 40-60% त्याच्यात खर्चात बचत करू शकता. थ्रिप्स, पांढरी माशी, आता काहींना थ्रिप्सचं फळ कसं असतं ते काही माहीत नसतं काही लोकांना, कोणी म्हणतंय सुपारीसारखं कसं काय झालंय, तर हे सगळे थ्रिप्समुळे झालं, हे सगळी पूर्णपणे माहिती आम्ही याच्यात टाकलेली आहे आणि कंटिन्यू टाकत आहोत. तर त्याच्या खाली गेल्यानंतर माय व्हिडिओजमध्ये हे सगळे इथे व्हिडिओज आम्ही प्रॅक्टिकल फील्डमधले सगळे टाकत आहोत. जसं आता पहिला व्हिडिओ आहे गुलाब पिकामधील बेंडिंग करण्याची योग्य पद्धत, त्याच्यावर आता क्लिक केलं तर लगेचच ते यूट्यूबला लिंक होऊन अशा प्रकारे तो व्हिडिओ चालू होतो. पूर्णपणे माहिती आपल्याला त्याच्यातनं मिळतात, या प्रकारे आपण ते बघू शकतो. त्यानंतर हे खाली काही असे ऑप्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये भरपूर असे व्हिडिओज फोटोज सगळे अवेलेबल आहेत. तर या प्रकारे तुम्ही या ॲपचा वापर करू शकता. थँक्यू.